खारघरचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील यांच्या माध्यमातून खारघरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू झाले. या विरंगुळा केंद्राचं माघी गणेशोत्सवाचं औचित्य साधून महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झालं. यावेळी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा खारघर अध्यक्ष वनिता पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे नवनीत मारू, मोना अडवाणी, अनिता जाधव, संध्या शारभित्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पंचतारांकित अशा स्वरूपाचं ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र या इथे उभारण्यात आलेलं आहे. खरोखर पनवेल महानगरपालिकेने आदर्श घ्यावा अशा प्रकारचा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र केलेलं आहे आणि पुढील काळामध्ये आम्ही सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उभे राहावेत जेणेकरून इथे सांगतात त्यांना दिवसामध्ये कोणत्याही वेळेस वर्षातल्या 12 महिन्यामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही वातावरणामध्ये या इथे सांगतात त्यांना विरंगुळा केंद्राचा आस्वाद घेता येईल. इथे सांगतात त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करता येईल आणि त्याचबरोबर पुढील कार्यक्रम असतील तर कार्यक्रमाचं नियोजन करता येईल अशा स्वरूपाचं इथे विरंगुळा केंद्र जे उभं केलेलं आहे त्याच्याबद्दल मी विजय पाटील यांचं या इथं मी अभिनंदन करेन आणि ज्येष्ठ नागरिक संघाला मी सांगेन की अशा चांगल्या जबरदस्त अशा विरंगुळा केंद्राचा आपण उपयोग करावा आणि याद्वारे खारघरमधील इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्याला आणखी सांगा काही कार्यक्रम आपल्याला राबवता येत असतील. नक्कीच भारतीय जनता पक्ष हा त्यासाठी नेहमीच या इथे सदैव तयार असेल. आपल्याला आपल्या कार्यासाठी इथे शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारत सरकार मान्यता प्राप्त पनवेल मधील अद्यावत सामग्री सुसुज्य व प्रशस्त असे एकमेव नोंदणीकृत तायकोंडो आणि बॉक्सिंग कोचिंग क्लासेस. आमचा पत्ता अभिदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी, उरणनाका, पनवेल. संपर्क नॅशनल कोच संजय भोईर. संपर्क क्रमांक 9320210505 किंवा प्रज्ञा भगत मोबाईल क्रमांक 8655145324. हेमंत कोळी. संपर्क क्रमांक 9967771641.